ग्राफिकल रिप्रेझेंटेशन नंतर आता आपण सिग्निफिकन्स ऑफ मॉड्युलेशन इंडेक्स किंवा मॉड्युलेशन फॅक्टर पण म्हणतात त्याला ते पाहूया आपण. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला मॉड्युलेशनसाठी मी सांगितलं की दोन सिग्नलची गरज असते. सपोज फर्स्ट सिग्नल इज अ मॉड्युलेटिंग सिग्नल, हा मॉड्युलेटिंग सिग्नल आहे असं समजा. सेकंड सिग्नल इज अ कॅरियर सिग्नल. या ठिकाणी सपोज दिस इज द कॅरियर सिग्नल, दिस इज द कॅरियर. इथं तुम्हाला ही ट्रँग्युलर सारखी दिसत असेल, पण फ्रिक्वेन्सी हाय असल्यामुळे साईनवेव्ह जवळजवळ जायला तर ते आपल्याला ट्रँग्युलर सारख्या दिसतात. ते ऍक्च्युअली ही साईनवेव्हच आहे हे लक्षात घ्या. तर आता मॉड्युलेशन इंडेक्स ज्याला आपण दाखवतो एमएने, एमए हा जर झिरो असेल एमए, किंवा एमए पॉईंट फाईव्ह असेल, एमए वन असेल, एमए ग्रेटर दॅन वन असेल, तर आपल्याला एम सिग्नल कसा मिळेल, सिग्निफिकन्स काय आहे त्याचं मॉड्युलेशन इंडेक्स एम्प्लिट्यूड मॉड्युलेशन मिळण्यासाठी, ते आपल्याला पाहायचं आहे. की सपोज फर्स्ट एमए ही झिरो म्हणजे मॉड्युलेशन इंडेक्स झिरो आहे. आपल्याला एमएचा फॉर्म्युला माहित आहे, एमए इज इक्वल टू एम अपॉन एसी, हा फॉर्म्युला आहे. हा झिरो केव्हा येईल, जेव्हा एम झिरो असेल, म्हणजे मॉड्युलेटिंग सिग्नल झिरो असेल. मॉड्युलेटिंग सिग्नल जर झिरो असेल तर आपल्याला काय मिळेल, फक्त कॅरियर मिळणार. म्हणून एमए झिरो असताना आपल्याला मिळेल याच पद्धतीचं सेम सेम सिग्नल मिळेल आपल्याला, सेम मिळाला व्हेन एमए इज झिरो. नाउ सपोज एमए इज पॉईंट फाईव्ह असेल. एमएचा आपण दुसरा फॉर्म्युला पाहिलेला आहे, एमए इज इक्वल टू एमएक्स मायनस ए मिनिमम अपॉन एमएक्स प्लस ए मिनिमम. मग इथं जर आपण पॉईंट फाईव्ह किंमत टाकली तर एमएक्स काय येणार, पॉईंट फाईव्ह इंटू दिस, म्हणजे एमएक्स इज इक्वल टू येणार आपल्याला थ्री ए मिनिमम, म्हणजे मिनिमम अँप्लिट्यूडच्या थ्री टाइम्स जास्त मॅक्सिमम अँप्लिट्यूड येणार. तर त्यावेळेस कसं सिग्नल मिळेल आपल्याला बघा, आपल्याला असा सिग्नल मिळेल एम सिग्नल. असा मिळेल, दिस इज द एम सिग्नल. हे ए मिनिमम आणि हे ए मॅक्सिमम हे लक्षात घ्या. तर ए मिनिमम पेक्षा ए मॅक्सिमम जास्त आहे थ्री टाइम्स. नाउ लास्ट, इफ एमए इज इक्वल टू वन, म्हणजे मॉड्युलेशन पर्सेंटेज ऑफ मॉड्युलेशन 100% असेल, तर हा वन इथं लक्षात घ्या, हा वन म्हणजे काय येणार, एम इज इक्वल टू एसी. आणि इथं जर वन टाकला आपण बघा, इथं जर वन टाकला तर काय येणार, ए मिनिमम झिरो येणार आपला, इथं झिरो येणार ए मिनिमम, एमएक्स अपॉन एमएक्स वन येणार. तर ए मिनिमम झिरो येणार म्हणजे काय येणार बघा, या ठिकाणी हंड्रेड पर्सेंट मॉड्युलेशन, इथं बघा ए मिनिमम झिरो आहे, ए मिनिमम झिरो आहे केव्हा, वेन एमए इज इक्वल टू वन. अँड इफ एमए इज, एमए इज इक्वल टू वन अँड इफ एमए इज ग्रेटर दॅन वन, वन पेक्षा जास्त असेल तर मात्र बघा या पद्धतीचा मिळेल आपल्याला, इथं बघून घ्या. सो धीस व्हेन एमए इज इक्वल टू वन, धीस इज कॉल्ड एज ओव्हर मॉड्युलेशन, ओव्हर मॉड्युलेशन याला म्हणतात. तर अशा पद्धतीने मॉड्युलेशन इंडेक्सवर एम्प्लिट्यूड मॉड्युलेटेड वेव्ह डिपेंड असते हे लक्षात घ्या. सिग्निफिकन्स ऑफ मॉड्युलेशन इंडेक्स नंतर आपण आता पाहणार आहोत पॉवर ऑफ एम सिग्नल.
एम्प्लिट्यूड मॉड्युलेटेड सिग्नलचा पॉवर किती. तर यु नो आताच आपण एक मॅथमॅटिकल एक्सप्रेशन शिकलो एएम सिग्नलचं, की त्या इक्वेशनमध्ये तीन कॉम्पोनंट्स होते. फर्स्ट होता कॅरियर, सेकंड एलएसबी आणि थर्ड यूएसबी. म्हणून टोटल पॉवर जो एएम सिग्नलचा असेल ना, दॅट इज अ सम ऑफ पॉवर ऑफ कॅरियर, पॉवर ऑफ एलएसबी अँड पॉवर ऑफ यूएसबी. म्हणून सपोज पीटी इज द टोटल पॉवर ऑफ एएम सिग्नल, देन इट इज द सम ऑफ पीसी प्लस पी एलएसबी प्लस पी यूएसबी. आता तुम्हाला पॉवर आणि व्होल्टेज रेजिस्टन्सचं रिलेशन माहिती आहे. यु नो पॉवर इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर, असं इक्वेशन माहिती आहे तुम्हाला. त्याच्यावरनं हे इक्वेशन आपण लिहू शकतो, कॅरियरचा पॉवर लिहू शकतो, दोन्ही साईड बँडचा पॉवर लिहू शकतो. तर कॅरियरचा पॉवर कसा लिहिणार, कॅरियरचा अँप्लिट्यूड काय आहे एसी, त्याचा काय करावं लागेल स्क्वेअर अपॉन आर, प्लस एलएसबीचा अँप्लिट्यूड काय एमए ईसी अपॉन टू, म्हणून त्याचा स्क्वेअर करावं लागेल. सो एमए एसी स्क्वेअर एमईसी अपॉन टू ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन आर. सिमिलरली पॉवर ऑफ यूएसबी पण लिहू शकतो आपण, एमए एसी अपॉन टू ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन आर. हे इक्वेशन आहे. इथं बघा, हे जे अँप्लिट्यूड आहे ना एसी, दॅट इज द पीक टू पीक. आपल्याला जर आरएमएस मध्ये कन्वर्शन करायचं असेल तर अंडर रूट ऑफ टू ने डिव्हाइड करावं लागेल. म्हणून आरएमएस मध्ये काय येणार बघा, एसी अपॉन अंडर रूट ऑफ टू ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन आर प्लस एमए स्क्वेअर एसी अपॉन अंडर रूट ऑफ टू ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन फोर आर. हा टूचा स्क्वेअर फोर येणार आणि फोर आर. सिमिलरली सेम एमए स्क्वेअर एसी अपॉन अंडर रूट ऑफ टू ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन फोर आर. आता बघा पुढे आपण सॉल्व्ह करू हे इक्वेशन, तर काय येणार हे एसी स्क्वेअर अपॉन अंडर रूट ऑफ टू चा स्क्वेअर म्हणजे टू इंटू आर, एसी स्क्वेअर अपॉन टू आर प्लस एमए स्क्वेअर एसी स्क्वेअर अपॉन एट आर प्लस एमए स्क्वेअर एसी स्क्वेअर अपॉन एट आर. इथं एमए स्क्वेअर एसी स्क्वेअर अपॉन एट आर प्लस एमए स्क्वेअर एसी स्क्वेअर अपॉन एट आर, म्हणजे तो येणार नेक्स्ट स्टेप मी लिहितो एसी स्क्वेअर अपॉन ट्वाईस आर प्लस एमए स्क्वेअर एसी स्क्वेअर अपॉन फोर आर. या दोघांचं समेशन. हिअर व्हॉट इज कॉमन, एसी स्क्वेअर अपॉन फोर आर कॉमन निघतोय, म्हणून इथं लिहिणार मी एसी स्क्वेअर अपॉन टू आर कॉमन निघतोय. तर एसी स्क्वेअर अपॉन टू आर इन टू द ब्रॅकेट वन प्लस एमए स्क्वेअर अपॉन टू. आणि एसी स्क्वेअर अपॉन टू आर म्हणजे काय आहे, पीसी पॉवर ऑफ कॅरियर. सो हिअर इज इक्वल टू पीसी इन टू द ब्रॅकेट वन प्लस एमए स्क्वेअर अपॉन टू, दॅट इज द टोटल पॉवर. सो दिस इज द रिलेशन, टोटल पॉवर ऑफ एएम सिग्नल इज इक्वल टू पॉवर ऑफ कॅरियर इन टू द ब्रॅकेट वन प्लस एमए स्क्वेअर अपॉन टू. हे प्रूव्ह करण्यासाठी सुद्धा विचारलं जातं, किंवा याच्यावर आपल्याला पुढे एक्झाम्पल पाहायचे. या रिलेशनवर एक एक्झाम्पल असतंच, तर ते एक्झाम्पल पण आपल्याला पुढे सॉल्व्ह करायचे आहे, ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू. ओके.